चला तर बालदोस्तानो आज आपल्या वर्क फ्रॉम होमच्या बरोबर एकोणवीसव्या पाठामध्ये भाषेला सुरुवात करणार आहोत भाषेच्या अभ्यासामध्ये कालच्याप्रमाणेच आपण एक सुंदर छोटा आणि सुटसुटीत असा उतारा पाहणार आहोत सुरुवातीला आपण उतारा वाचणार आहोत इयत्ता पहिलीच्या वर्गात एकूण पाच मुली आहेत त्यापैकी दोन मुलींना भाषाविषयी आवडतो दोन मुलींना गणित विषय आवडतो तर एक जणीला विषय आवडतो बघा किती छान आणि छोटा पहिलीच्या वर्गाचा हा उतारा मी तयार केला आहे आता त्यावर आधारित प्रश्न आहेत पहिलीच्या वर्गात एकूण मुली किती सांगा पाहू बरोबर पाच मग खाली तुम्ही उत्तर लिहिणार आहात पहिलीच्या वर्गात एकूण पाच मुली आहेत त्या पद्धतीने तुम्ही खालच्या प्रश्नांची उत्तरे लिहायचित बरं का एकूण पाच प्रश्न आहेत अतिशय छान आणि पूर्ण वाक्यामध्ये उत्तर तुम्ही लिहिणार आहात करणार ना सुरुवात छान हाय चिल्ड्रन टुडे वी रीड द वर्ड्स हॅविंग साऊंड ई लुक, लिसन अँड से आफ्टर मी ई एन पेन एन मेन

ई साऊंड असणारे शब्द तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातून शोधायची आहेत आणि फोर लाईन्स नोटबुकमध्ये लिहायची आहेत लिहिणार ना छान बालदोस्तांनो गणिताच्या अभ्यासामध्ये पुढील पाडा आपण अभ्यासणार आहोत एकावन्न ते साठ फिफ्टीचं स्पेलिंग ऑलरेडी आपल्या पाठांतर आहे फाय टेन्स वन युनिट फिफ्टी वन फाय टेन्स टू युनिट्स फिफ्टी टू फाय टेन्स थ्री युनिट्स फिफ्टी थ्री कुठपर्यंत बरोबर आहे टेन झिरो युनिट मीन्स सिक्स्टी व्हेरी गुड त्यालाच आपण मराठीत लिहिणार आहोत पाच दशक एक एकक एक्कावन्न एक 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 पाच दशक दोन एकक एक बावन्न पाच दशक तीन एकक एक त्रेपन्न अगदी बरोबर आहे सहा दशक झिरो एकक एक साठ याला आपण फोर लाईन्स नोटबुकमध्ये छान अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि वाचायचे देखील बरं का तसेच हे देखील लिहून पाठ करायचे करणार की नाही